त्यांना पुढची 10-15 वर्षे हे काम करत राहावं लागणार. विषय आहे की नवी आता आघाडी होते, वंचित आघाडी आणि उद्धव ठाकरेंची सध्या बोलणी चालू आहेत. हे बघा, कुणी कुणाच्या आघाड्या होणं, कुणी कुणाचं अलायन्स होणं, ह्या प्रक्रिया निरंतर चालूच राहतात. दर 2-4 वर्षानं गणितं बदलतात, दर 2-4 वर्षानं युती आघाडी ह्या बदलत राहतात. वेगवेगळे घटक पक्ष एकमेकाशी जॉईंट होत राहतात. ही एक राजकारणातली निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे. पण आता राज्यातली परिस्थिती तुम्ही बघताय की राज्यातली परिस्थिती आता शिंदे आणि फडणवीस या दोन्ही नेतृत्वाच्या पाठीमागं ठामपणे उभी आहे. त्यामुळं आता कुठल्याही कसल्याही आघाड्या झाल्या, युती झाल्या, तर आता राज्यामध्ये त्या ताकदीनं खाली जाणं एवढं आता सहज सोपं राहिलेलं नाही. कारण प्रत्येक तालुक्यामध्ये 1-2-3 लीडर असतात आणि त्या लीडरच्या पाठीमागं बऱ्यापैकी लोकं असतात. व्यक्तिकेंद्रित राजकारण बऱ्यापैकी बऱ्याच मतदारसंघामध्ये चालतं आणि त्यामुळं आता बऱ्यापैकी शिवसेनेच्या बरोबर जे उद्धव साहेबांची सेना आहे त्यांच्याबरोबरचे सगळे त्यांचे सवंगडी सोडून गेलेले आहेत आणि त्यांना आता पुन्हा शाखेपासून मांडणं त्यांना फार अवघड काम आहे. त्यांना पुढची 10-15 वर्षे हे काम करत राहावं लागणार.